नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्तीकुंज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीतील 22 खेळाडूंचा देशातील नामांकित 6 संघात समावेश। प्रो कबड्डीच्या धर्तीवर बालेवाडी पुणे येथे 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या अल्टिमेट खो खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या देशातील नामांकित 6 संघात इचलकरंजीतील एकूण 22 खेळाडूंचा समावेश आहे। या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी व डीकेटी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आवाडे यांनी वस्त्रनगरी बरोबरच खो खोची पंढरी असा नावलौकिक असलेली इचलकरंजी वस्त्रोद्योगाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही अव्वल असेल असा विश्वास व्यक्त करत लवकरच डीकेटी संस्थेच्या वतीने तारदाळ येथे स्पोर्ट्स कॉलेज आणि इचलकरंजीतील नारायणमाळा येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यात येत असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले। यावेळी निवड झालेल्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना कल्लपण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 10,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला। अध्यक्षस्थानी डीकेटी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू कल्लपण्णा आवाडे होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरणकर यांनी मनोगत व्यक्त केले। स्वागत व प्रास्ताविक शेखर शाह यांनी केले तर आभार डीकेटी संस्थेचे संचालक कडोले सर यांनी मानले। यावेळी मानद सचिव सौ सपना आवाडे, सौ मौसमी आवाडे, गुंडाप्पा हतरोटे, हरिहर होगाडे, गोपाळ नागवेकर, हेमंत भांडवले, जीजी कुलकर्णी, श्रीशैल कित्तुरे, सुनील पाटील, तात्या कुंभोजे आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।